इंधन दरवाढीच्या निषेधार्थ मालेगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली. मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती. गॅस दरवाढीने त्रस्त झालेल्या महिला कार्यकर्त्यांनी अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच चुलीवर स्वयंपाक करत इंधन दरवाढ कमी करण्याची मागणी केली. गेल्या 3 दिवसात राज्यात रुग्ण वाढत आहेत, पण आता राज्याचा मृत्यू दरही 2% गेलाय. 24 तासात राज्यात 197 रुग्णांचा मृत्यू झाला. बुधवारी हाच आकडा 163 होता. एकूण मृतांचा आकडा 119,859 आहे. झोपडपट्टी मध्यमवर्गीय भागासह मुंबईतल्या उच्चभ्रू भागांतही पालिकेनं सर्वेक्षण सुरू केलंय. मुंबईत 6 ठिकाणी पाहणी सुरू आहे. तिसऱ्या लाटेच्या अनुषंगानं अभ्यास केला जाणार आहे. शहरात मंगळवारपासून पुन्हा रुग्ण वाढ दिसायला लागली आहे. राज्यातल्या 7 जिल्ह्यांना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गेल्या 3 दिवसात वाढलेली रुग्णसंख्या विचारात घेता सर्व व्यवहार खुले करू नका असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिलेत. रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि हिंगोली या 7 जिल्हाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल असलेल्या म्युकर मायकोसिसच्या 15 रुग्णांना एम्फोटेरेसिन बी हे इंजेक्शन दिल्यानंतर उलट्या, थंडी वाजणं, दम लागणं असा त्रास झालाय. हा प्रकार लक्षात येताच घाटीतील डॉक्टरांनी हे इंजेक्शनची बॅच बाजूला ठेवली आहे. चीननं कोरोनाचा गायब केलेला डेटा पुन्हा उघड झालाय, त्यामुळे चीनची फसवी वृत्ती पुन्हा जगासमोर आली आहे. चीननं पहिल्या कोरोना केसेसचा डेटा गायब केला होता. या डेटाचा काही भाग अमेरिकेनं हस्तगत केलाय. चीननं 241 कोरोनाग्रस्त रुग्णांचा डेटा रहस्यमय पद्धतीनं गायब केला होता. जगभरात डेल्टा प्लस व्हेरियंटचा हाहाकार बघायला मिळतोय. आतापर्यंत 92 देशात डेल्टा प्लसनं हातपाय पसरले आहेत. WHO नं यासंदर्भातली माहिती दिली आहे. मध्य प्रदेशातील उज्जैन इथंही एका महिलेचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला. तर आतापर्यंत देशात 40 जास्त रुग्ण आढळले. अमेरिका आणि ब्रिटनमध्ये डेल्टा प्लसचे सर्वाधिक रुग्ण समोर आले. लॉकडाऊन संदर्भातली ही महत्वाची बातमी. राज्यात निर्बंध लावण्याचा कोणताही विचार नाही असं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी स्पष्ट केलंय. डेल्टा प्लस आणि तिसरी लाट या दोन्ही संदर्भात आवश्यक ती खबरदारी घेतली जाते, पण त्यामुळे निर्बंध लावण्याचा विचार नसल्याचं टोपेंनी स्पष्ट केलंय. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आजपासून 5 दिवस पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. ताडोबा व्यवस्थापनानं यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक जारी केलं. आजच्या निर्णयामुळे ताडोबातील ठप्प झालेलं अर्थचक्र सुरू होण्यास मदत मिळणार आहे. तर चिखलदरा देखील पर्यटकांसाठी सुरू करण्यात आलाय. कोरोना नियमांचं पालन करून आजपासून जंगल सफारी सुरू होते. आगामी काळातली परिस्थिती पाहून पुढे जंगल सफारी सुरू ठेवली जाऊ शकते. मेळघाट बरोबरच राज्यभरातील सर्वच व्याघ्र प्रकल्प आजपासून अनलॉक झाले आहेत. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24